प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यांची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर बघा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये मित्रांनो विद्यार्थ्यांना विविध मुद्द्यांवरती समुपदेशन करण्याकामी समुपदेशक पदाचं नाव आहे. समुपदेशक हे पद मित्रांनो तात्पुरत्या स्वरूपामध्ये 11 महिन्याच्या कालावधीकरिता भरायचं आहे. तर सुरुवातीला मित्रांनो 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे, पुढं वाढवलंही जाऊ शकतं, तुम्हाला याचा एक्सपिरियन्स भेटणार आहे. तर पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील जे प्राथमिक शाळा आहेत मित्रांनो, तिथं तुम्हाला जे मुलं आहेत प्राथमिक शाळेमधली, त्यांना विविध मुद्द्यांवरती त्यांचं समुपदेशन तुम्हाला करायचं आहे. त्यासाठी समुपदेशक म्हणून तुमची नेमणूक केली जाणार आहे. एकूण 25 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. समुपदेशक पदासाठी मित्रांनो तुम्हाला दर महिना 30,000 रुपये स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी असेल. 25 जागांसाठी मित्रांनो तुम्ही अर्ज करू शकता. टोटल त्याच्यामध्ये तुमचं आवश्यक शैक्षणिक अर्हता काय मागितले पहा त्यांनी. UGC मान्यता प्राप्त विद्यापीठातून मित्रांनो तुम्ही क्लिनिकल किंवा समुपदेशन मानसशास्त्रात नियमित पदव्युत्तर पदवी केलेली आहे, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, किंवा ते नसेल तर मित्रांनो विद्यापीठातून तुम्ही कुठलेही वैद्यकीय आणि मानसोपचार किंवा कौटुंबिक आणि बालकल्याण या विषयाच्या स्पेशलायझेशनसह, म्हणजे या ठिकाणी स्पेशल सब्जेक्ट घेऊन तुम्ही MSW नियमित MSW मास्टर इन सोशल वर्क तुम्ही केलेलं आहे तर तुम्हाला इथं अप्लाय करता येईल. हे दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत. पहा, मानसशास्त्रात नियमित पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा MSW तुमचं या विषयामधून स्पेशलायझेशनमधून असेल तरीही अप्लाय करू शकता, किंवा तुम्ही UGC मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कुठल्याही महाविद्यालयामधून मानसशास्त्र 6 युनिट, सामाजिक कार्य 6 युनिटमध्ये नियमित पदवी आणि मान्यताप्राप्त महाविद्यालयातून मार्गदर्शन आणि समुपदेशनाचा डिप्लोमा केला आहे तुम्ही, तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर मात्र इथं मात्र तुम्ही हे वरचं MSW आणि पोस्ट ग्रॅज्युएशननंतर मात्र हे तुम्ही महाविद्यालयामधून पदवी वगैरे केली आणि डिप्लोमा केला आहे, त्याच्यासोबत मात्र तुम्हाला किशोरवयीन मुलांसोबत काम करण्याचा 1 वर्षाचा अनुभव पाहिजे, शाळा समुपदेशक म्हणून काम करण्याचा 1 वर्षाचा अनुभव, प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करण्याचा अनुभव, संगणक कौशल्य तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर वरची जी पात्रता आहे MSW असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तरीही तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा या ठिकाणी तुम्ही समुपदेशनाचा डिप्लोमा वगैरे केलेला आहे आणि तुम्हाला थोडाफार अनुभव आहे 1 वर्षाचा वगैरे तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. आता इथं मित्रांनो तुमच्या कॅटेगरीवाईज तुम्हाला जागा पाहायला भेटतील. पहा, ज्याच्यामध्ये पहा, अनुसूचित जातीसाठी 3 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 2, विज असाठी 1, भज बसाठी 1, भज कसाठी 1, भज डसाठी 1, युमा प्रसाठी जागा नाही आहे, इमावसाठी 5, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 2, SBCसाठी 2 आणि खुल्या प्रयोगासाठी 7, असे मिळून 25 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. याच्यासाठी तुमची वयोमर्यादा जी असणार आहे 35 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आता ही जी पदं भरली जात आहेत त्याच्या अटी आणि शर्ती तुम्हाला या जाहिरातीमध्ये सर्व पाहायला भेटतील. तुम्ही जाहिरात डिटेलमध्ये वाचून त्यानंतर अप्लाय करायचं, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये मित्रांनो पहा काय काय म्हटलेलं आहे, जसं की अर्ज करण्यासाठी तुम्हाला समुपदेशक पदासाठी अर्ज मान्य आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी 18 यांच्या नावाने सादर करायचा आहे. दिनांक 2 एप्रिल 2024 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. कुठं? समकक्ष तुम्ही स्वतः नेऊन देऊ शकता. जुना ड प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील, मनपा प्राथमिक शाळा, पिंपरी गाव, येथं मित्रांनो तुम्ही अर्ज वेळेत सादर करू शकता. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं की पोस्टाद्वारे कुरिअरद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, स्वतः अर्ज तुम्हाला नेऊन त्या ठिकाणी द्यायचा आहे. अर्जासोबत जे जे डॉक्युमेंट जोडायचे त्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. याची पुढची काय प्रोसेस होणार आहे, निवड वगैरे कशी होईल, चाळणी परीक्षा वगैरे होईल का, ती सर्व माहिती या जाहिरातीमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. याच्यामध्ये तुमचे जे कोण मित्र असतील वगैरे, त्यांचं MSW वगैरे झालेलं आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती भेटेल. धन्यवाद.